તમે ત્રણ બ્લુ ફરી હાલા એકદમ રેડી તૈયારી મધે સન્ડે મજા આવે આપણી ચાલા સન્ડે બોલો મજા આવે મિત્રનો આય વિષ્ણુ કુમાર ચાલા મને હેત આપણાલા ગાઈડ કરનાર આહેત आपल्याला जे दिसत आहे ते आता पण एक्सप्रेस हायवेला लागणार आहे आणि तिथून अहमदाबाद रोड हायवेला लागणार आहे आणि पुढची जर्नी आपली हायवेवरून होणार आहे ती बहुतेक मनोहर परत होणार आहे. तर आपण चाललो आहे लेफ्टला, जर मित्र राईटला गेला तर तुम्ही बॉम्बेला किंवा घोडबंदर पनवेल ठाणा त्या साईडला निघून जाणार आणि आपण जातो आता राईटला म्हणजे विरार साईड, विरार करून मनोहर गुजरात. चल आपल्या बाईकची पेटपूजा झाली तर 1001 रुपयाचं पेट्रोल आपल्या गाडीमध्ये आज बसलंय. थोडी गाडी लोड झाली आता आणि आत्ता सध्या अंधार तर बस पेट्रोल ऑलरेडी गेलंय 1001 रुपयाचं. 6:35 आणि आपण नॅशनल हायवेला आहे आणि जातोय आपण वाडा या मनोहर. जसं आपण राईड करतोय तसंच आपल्या संगती बघा सायकलवरती सुद्धा राईड होतंय. तर राईडचा आनंद असा घेता आला पाहिजे, एक जोश असतो रायडिंगचा आणि काहीतरी करण्याचा. आणि सायकलिंग तर तुम्हाला माहिती आहे आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे ते, तर त्यातलाच एक भाग पण आपण समजू शकतो. तर एन्जॉय युअर राईड, स्लो राईड, सेफ राईड. तर पुढचे अपडेट्स आपण घेऊया सूर्यनारायणचं दर्शन घेता घेता. आत्ता सध्या आपण फटाफट निघायच्या कोशिशमध्ये राहतो. मनोहर वाडा आणि वापी, हा मनोहर तर नाका आला का? हा मनोहर नाका आला. ओके, म्हणजे पुढे गेल्याच्या नंतर आपला राईड घ्यायला, लेफ्ट घ्यायचा आहे मनोहर. आपण आलोय मनोहर नाका वाडा, आपल्याला तर राईड घ्यायचं आहे. सरळ का? सरळ जायचं आहे ना? मित्रांनो आता आपण मस्तान नाक्यावरती आणि मस्तान नाक्यावरचा असा काही सीन आहे. आपली गाडी आणि त्या पण आता फक्त चहा घेतलाय आणि नाश्ता पुढे आपण जवारला घेणार आहे आणि आपली फर्स्ट राईड आहे त्यामुळे पहिल्यांदाच आपण आलो. लगूया का? नाही आता आपल्याला सावका सावकाच जायचं आहे. इथे आहे त्र्यंबकेश्वर जवार आणि इथे काय लिहिलंय, नाशिक आहे 126 किलोमीटर, सूर्यमाल 104 किलोमीटर, त्र्यंबकेश्वर 100. हा मोखाडा कुठला आहे? 70 किलोमीटर. आणि तो हे आहे का राजवाडा? जवार 46, विक्रमगड 21 आणि दाबोसा धबधबा जवारच्या पुढे तर 62 किलोमीटर दाखवते. चला तर निघूया आणि आपण जाऊया पुढच्या जर्नी स्टार्ट करूया. तर मित्रांनो आता आपण आहे जवार रोडला. ॲक्च्युली आपण फर्स्ट टाईम आलो तर आपल्याला इकडची काही माहिती नाही आणि आता हे रोड आहेत जे आपले गावच्या रोडसारखे मस्तपैकी डांबरी रस्ते. ह्या रस्त्यावर तर आपल्याला खूपच मजा भेटते. आता आपण हायवेवरची राईड ऑलरेडी करून झालेलो आहे आणि आता आपण आलो आहे जवार रोडला. तर
आता ह्या रस्त्याचा आनंद घेऊया आणि राईडची मजा. एवढी आपल्याला इकडची माहिती नाही आहे, तर आपण सावकाशच जाणार आहे आणि सगळ्या या एरियाची परत इकडच्या सर्व जे काय आहे त्याची माहिती घेत आपण जाणार आहेत. आणि कारण आपल्याला पुन्हा परत यायचं आहे या रोडला. त्यावर ओव्हरऑल रस्ते खूप छान आहेत, कुठे रस्त्याला खड्डे वगैरे बघायला नाही मिळत आहे. मित्रांनो, असे रस्त्याची राईड मला करायची असेल, आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही या जव्हार मार्गी निघा मनोहरवरून. छोटी छोटी गावं पण बघायला मिळतील. तर मित्रांनो, कालच आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करून घेतली आणि आत्ता आपण टॉप गिअरला जाऊ दे पाचव्या गिअरला, कारण गाडी एकदम स्मूथ चालते. ॲक्च्युली टॉप गिअरची काहीच गरज नाही, चौथ्या गिअरवर एकदम गाडी जबरदस्त चालणार आहे. तर पुढचा गाव आहे केव. आपण केव गावी पोचले. तर ॲक्च्युली आपण गाडी थोडी स्लो चालवणार आहे, कारण आपल्याला इकडच्या रस्त्याचा काही अंदाज नाही आहे. कारण आपण एकदा दोनदा आलेलो असेल ना, आपल्याला कळून येते की नक्की कुठे टर्न आहेत, रस्ते कसे आहेत. बघा, हा एक टर्न आहे. तर आपल्याला रस्त्याचा अंदाज नसतो आणि आपण जेव्हा पण कुठल्या नवीन रस्त्यावरती जेव्हा ड्रायव्हिंग करतो ना, या गाडी चालवत असतो, तर थोडं लक्ष देऊनच चालवं लागतं आणि आपल्या स्पीड आपल्या लिमिटमध्ये ठेवा, तो तिथपर्यंत ठीक आहे. कारण बघा, असे मध्ये गाव पण येतात. तर हा गाव कोणता आहे? भोपोली. ओके, तर मित्रांनो, आपण आता भोपोली गावामध्ये. इकडे बरेचशी गाव आहेत छोटे छोटे. हाय चिंचघर. पाच माड. बापरे, ते कुत्रे मागे लागतात यार. शिर्डी. ते मित्रांनो पाहायला मिळतात ना, तर सर्व जातात पायी शिर्डीला. पालखी बघायला मिळते शाईबाबाची. अशी थंडी लागते आणि थंडीतून चालत जायचं आहे. तर ही आहे साई कृपा. मित्रांनो, पुढचं गाव आहे ते आपटी. बरीच गावं आहेत त्या रस्त्याला जाताना. मला बरीच गावं पाहायला मिळणार आहेत. जव्हार परत जातो ना. पण हा रूट खूप छान वाटला आणि राईडचं तर निसर्गरम्य वातावरणातून जर जायचं झालं तर हा रस्ता सगळ्यात बेस्ट आहे. तुम्ही जाऊ शकता. आपण कारवाला आपण त्याला पुढे जाऊन देऊया, कारण आपल्याला काहीच घाई नाही आहे, आरामात पोचायचं आहे आपल्याला. हा कोणता गावाला आता? उपराले. गाव कुठे बरेच लागतात रे मित्रांनो. समोर बघा, दिसतंय दिसतंय की नाही माहीत नाही. सूर्यनारायणाचं दर्शन आणि एकदम ओर.
असं काही सीन बघायला मिळेल तुम्हाला इकडे. सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं आहे आपल्याला, पण होऊन कुठे नाही अजून. थंडी लागते आणि वाजले 7:51 आणि अजून एक गाव देहज. हा देहज गाव आहे. तर तुम्हाला आहे रस्त्याला एक खड्डा बघायला मिळत नाही यार, एकदम सुपर रस्ते. आणि शेती असते, शेतीमधलं जे भात कापलं असतं त्याचा स्मेल आपल्याला इथं घेता येतो. तवली तवली गाव यार, खूप थंडी लागते, थंडी भरपूर आहे यार. सौवादे बीच. आपली दिशा आहे ती आहे ती सूर्यनारायणाच्या दिशेने, म्हणजे आपण चाललो आहे पूर्वेकडे, बरोबर. यस, इथे आपल्याला मॅजिक वगैरे पाहायला मिळत आहेत. हा हा मेन स्टॉप आहे का? विक्रमगड तालुका मग इकडं विक्रम हे मॅजिक वगैरे बघायला मिळत आहे. तर हा विक्रमगड चांगलं आहे, मार्केट आहे, सिटीसारखं वाटते. आणि आपण सकाळी इकडे लवकर आलो म्हणून कुठे शॉप वगैरे अजून काही दुकानं वगैरे खुललेत नाही. तर दिवसाचे बरेच इकडे गर्दी पाहायला मिळत आहे. तो मार्केट आहे हा विक्रमगड दगडीचा, बँक ऑफ महाराष्ट्र. विक्रमगड आतापर्यंत सोडलं आहे आणि इथून जव्हार 26 किलोमीटर आहे. तर नॉर्मली 20 ते 25 मिनटं पकडून चालायला काय हरकत नाही. तर आपण आता डायरेक्ट मिळूया मित्रांनो जव्हारला, परत आपण थोडा राईडचा आनंद घेऊया. तर भेटूया डायरेक्ट जव्हारमध्ये. त्याच्यामध्ये जर तुम्हाला मला काही दाखवत आलं तर मी हे बघा बैलगाडी. इकडे बघायला मिळाली, वा वा मस्त. पहिला मामाच्या गावी जायचं तर यार बैलगाडीच्या मजा यायची खूप जायला, तेव्हा दुसरा काही पर्याय नव्हता, बैलगाडीच होतं. तर खूप मजा यायची. आपण आता सध्या काही बैलगाडीमधून फिरायला मिळालं चालेल. तर थोडासा एक ब्रेक घेतो तो, परत आपल्या गोप्रोची बॅटरी पण झाली डाऊन आणि आपण आपण घेतला थोडासा ब्रेक आणि कॅमेराची बॅटरी पण आपण चेंज करून घेणार आहोत. आणि कॉल्स पण करूया घरी. आपण पहिल्यांदाच जव्हार सिटीमध्ये दाखल होते. काय बोलता मित्रांनो? हा पुढे जो बॅनर लागला आहे त्याने बघा, श्रीमंत राजे यशवंतराव मुकणे महाराज प्रवेशद्वार पोलीस चौकी. यस,
आणि आता निघालं आहे ते म्हणजे राजवाडा बघायला. तिथे गेल्यावरती कळेल आपल्याला काय आहे ते. तर जाऊया राजवाडा पाहायला. मित्रांनो निघूया राजवाडा बघायला. इथेच तर मित्रांनो राजवाडा पाहण्यासाठी आपण निघालो. आणि इथे काजूची बाग आहे तिकडे. त्या बागेतून मेन रोडपासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती राजवाडा आहे. आणि ते पाहण्यासाठी आपण आलो आहे. बघूया राजवाडा बघायला. बरेच जण आले तिथे बघण्यासाठी. रायडर लोक कसे करायचे
हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आपण आलो आहे राजवाडा बघायला। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता आहे यशवंतराव मोकणे यांचा राजवाडा। आणि अजून तशीच कंडिशन आहे, त्या टायमात तर फर्स्ट क्लासच होती, पण आता आपण आलो आहे बघायसाठी। तर माझ्या पाठीमागे बघू शकता आपण राजवाडाचा प्लेस आहे। आणि आम्ही ॲक्च्युली आतमध्ये जाऊन बघून आलो, पाहून आलो, खूप छान होतं, पाहण्यासारखं आहे। आणि तिथल्या जुन्या आठवणीसुद्धा आहेत राजांच्या, विशेष म्हणजे राणी साहेबांचे। तर राणी साहेबांचं नाव कमलाबाई मुकुणे। तर त्यांचं पण जे पलंग वगैरे पाहून बघायला भेटलं, जसं कबाड आहे, त्यांची अलमारी वगैरे आहे, ते पाहायला भेटलं, त्याच्यावरती पूर्ण कमलाचेच निशाण होते। प्लस ते नाईट क्वालिटी लाईट असते, त्याच्यावरती पण कमलाचं निशाण पाहायला भेटलं। तर खूप छान आहे। आणि हे जर तुम्हाला पाहायचं असेल, हे वाडा पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार तालुक्यामध्ये येतं आणि छान आहे। जर आपण जव्हार सोडलं तर कमीत कमी 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती ते राजवाडा आहे आणि पाहण्यासारखं आहे। पाठीमागे बघू शकता, खूप छान आहे। आणि आतमध्येसुद्धा खूप मस्त आहे। तर तुम्ही या येऊ शकता, इकडे बघू शकता। आणि त्यांचे वारस आहेतच इकडे, त्यामुळे त्याची पूर्ण देखरेख ते लोकच करतात। आणि आता काम पाहण्यासाठी काही मुलं इथं कामाला ठेवले त्या लोकांनी। तर छान आहे, मस्त। भेटूया नव्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर पण करा। तर मित्रांनो, आता निघायची वेळ झाली आणि आपण चाललो घरी। तर जाता जाता तुम्हाला परत एकदा प्लेस दाखवतो। या नक्की पहा, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। आणि हे आता काही मेसेज आहे बघू शकता। तर कसं वाटलं राजवाडा नक्की सांगा। आपण जर पाहत असेल तुम्हाला स्वतः यायला लागेल। तर निघतो आम्ही। झाडाखाली गाडी उभी करू या, झाडाखाली गाडी उभी करा, झाडाखाली चालव ठेव ना, झाडा चालेल।